मृत पावलेल्या योद्ध्यांच्या वारसांना पोलीस सेवेत संधी मिळणार आहे पोलीस खात्याशी नाळ तुटता कामा नये असं वक्तव्य हो। पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी केले योद्धा गमावला तरी पोलीस खात्याशी असलेली कुटुंबाची नाळ तुटता कामा नये यासाठीच कोरोना काळात मृत्यू पावलेल्या पोलिसांच्या वारसदारांना अनुकंपा तत्वावर पोलीस सेवेची संधी उपलब्ध करून दिली असं कृतज्ञतेचे भाव राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी व्यक्त केले ठाणे पोलीस आयुक्तालयातील दिवंगत पोलिसांच्या कुटुंबियातील एका सदस्याला दिवसात प्रक्रिया राबवून पदांवर नियुक्तीचे पत्र नगराळे यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी ते बोलत होते कोरोनाच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावत असताना मृत्युमुखी पडलेल्या पोलिसांच्या परिवारातील नातेवाईकांना अनुकंपा तत्वावर आज पोलीस नोकरीत समाविष्ट करून घेण्याचा महत्वाचा निर्णय पोलीस महासंचालक यांनी ठाण्यात घेतलाय हा निर्णय महाराष्ट्रभर ते लागू करणार असल्याचा घेतल्यामुळं या पोलीस परिवाराच्या जीवनात आज आनंदाचा क्षण चालाय जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर भारतातही लॉकडाऊन करण्यात आलं होतं मुंबई ठाण्यात कोरोनानं कहर केला त्यामुळं या कसोटीच्या काळात पोलिसांनी जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरून कर्तव्य पार पाडलं ठाणे पोलीस हद्दीत कोरोनामुळं चौतीस असे पोलीस कर्मचारी शहीद झाले त्यांच्या कुटुंबातील वारसदारांना पोलिसांकडून पोलीस खात्यात नोकरी मिळाली पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांच्या हस्ते साकेत मैदानात हा कार्यक्रम पार पडलाय कोरोनाच्या काळामध्ये आमच्या मृत्यू पावलेल्या जवानांचे अधिकाऱ्यांचे जे पाल्य आहेत जे अनुकंपामध्ये एलिजिबल होते पात्र होते अशा चौऱ्याहत्तर उमेदवारांना आज आम्ही अनुकंपाखाली पोलीस कॉन्स्टेबल म्हणून आम्ही नेमणूक करत आहोत आजचा हा कार्यक्रम पोलीस आयुक्त ठाणे शहर यांनी आयोजित केलेला आहे मागील दहा दिवसाच्या आतमध्ये जी उमेदवार होते त्या सर्व उमेदवारांचे व्हेरिफिकेशन करून त्यांचे मेडिकल्स करून आणि त्यांची पूर्ण कागदपत्रांची पडताळणी करून आज आम्ही हे चौऱ्याहत्तर अपॉइंटमेंट ऑर्डर्स अनुकंपाच्या नेमणुकीखाली आम्ही इशू करत आहोत जे अधिकारी कर्मचारी कोरोनामध्ये मृत्यू पावले आणि ज्यांना वीरमरण आलं असे हे ड्युटी करत असताना वीरमरण आलं अशांच्या पाल्यांसाठी हा एक अत्यंत भावनात्मक आणि महत्त्वाचा क्षण आहे उच्च शिक्षित लोकं पोलीस दलामध्ये यायला लागली ही काय आत्ताचं फिनॉमिना नाही आहे याच्या अगोदरही जेव्हा जेव्हा भरत्या झालेल्या आहेत मी मुंबई पुलीसची भरती दोन हजार तीन दोन हजार चारपासून मी भरपूर भरत्या केल्या आहे मुंबई पुलीसमध्ये तेव्हासुद्धा एम ए एम कॉम एम फिल एल एल बी एम बी ए असे झालेले उमेदवार आपल्याला पदासाठी ते अर्ज करत होते आता प्रश्न हा आहे की ते असे उच्च शिक्षित का येत आहेत तर त्याच्यामागचं कारण हे आहे की बाकीच्या इतर डिपार्टमेंटमध्ये सध्या तरी वॅकन्सी नाहीत किंवा तिथे भरती होत नाहीत आणि त्यामुळे पोलीस खात्यामध्ये रेग्युलर भरती सुरू असतात आणि एक एक्सेप्शन म्हणून आपल्याला पोलीस खात्यामध्ये भरतीची परवानगी असते तर ही एक ओपनिंग असल्यामुळे अजून दुसरं काहीतरी चांगलं मिळण्याच्यापेक्षा काही नसण्यापेक्षा कमीत कमी या नोकरीमध्ये रिझ्यूम व्हायचं आणि नंतर पुढे अजून चांगली मिळाली तर तिकडे जायचं असा हा एकंदरीत कल आहे असं मला वाटतं